नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आत्ता जातोय मी डुगव्यात. डुगव्यात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे डुगव्यातलं मंदिर, एक दगडावरतीच असलेलं लोटेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे आज. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेल्समध्ये आहे ना, तुम्ही इथे कसे जाऊ शकता, कसे येऊ शकता, प्रत्येक गोष्टीची आहे ना, तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर पूर्णपणे डिटेल्समध्ये ही व्हिडिओ असणार आहे. म्हणजे ह्याआधी मी व्हिडिओ केली होती, पण अशी संपूर्ण कसं जाऊ शकता, कसं येऊ शकता, म्हणजे किती वेळ लागतो, तर अशी मी व्हिडिओ बनवली नव्हती. तर त्याबरोबर मी आज म्हटलं तुम्हाला एक संपूर्ण माहितीसुद्धा मिळेल येण्यासाठी इथे, तर त्यासाठीच मी ही व्हिडिओ बनवतो आहे. पण सर्व काही दाखवणार त्या अगोदर, जर काही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, आमचे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पोहोचतील, जसं आम्ही लगेचच्या लगेच एक कोराकर करीत व्हिडिओ अपलोड करू. आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा, एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. आणि आपल्याबरोबर साईराज किर लॉग आहे, हे बघा, नक्की याचं चॅनल व्हिजिट करा, त्यानेच खास आमंत्रण केलं आपल्याला. तर चला जाऊया. तर फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे डुगवे गावामध्ये. आणि माझ्या मागच्या साईडला बघू शकता तुम्ही की लोटेश्वर प्रसन्न कमानी आहे मंदिराची. आणि तुम्ही याल कसे माहिती आहे काय इथे, तर इथून तुम्हाला कुर्तडे बस आहे ना ती पकडायची आहे, तर ती बस इथपर्यंत डुगव्यामध्ये येते. तर त्यानंतर आहे ना तुम्ही डायरेक्ट इथे डुगवे वगैरे स्टॉप आहे ना तिथे तुम्ही थांबू शकता येऊन, म्हणजे तिकीट वगैरे काढून इथे डायरेक्ट उतरू शकता. तर मित्र आता आपण इंटर करतोय इथून, टेक घेते. मी आलो आहे जुलै महिन्यामध्ये, आणि जुलै महिन्यामध्ये लावणी वगैरे ह्या साईडला बघा पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. त्या साईडला एक जण खत वगैरे पण मारतो आहे, एकदम भारी वाटत आहे, हिरवगार निसर्ग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे घाटी केलेली आहे, खास अशी घाटी पहिली नव्हती मुळात मी आधी आलो होतो त्यावेळी. तर ह्या साईडला तुम्ही ना प्रसाद वगैरे पण घेऊ शकता, हे बघा. पण जास्त उशीर न लावता ना जाऊया खाली पाहूया. म्हणजे आता मी पोहोचलो आहे ह्या साईडला, आणि माझ्या पाठच्या साईडला आहे ना बघू शकता, आणि खाली आहे ना पूर्ण धबधबा वाहतो आहे, खूप भारी म्हणजे फील वाटत आहे. नक्की येऊन बघा जर आलात नसाल तर इकडे. माझ्या मते जर तुम्ही रत्नागिरीकर असाल तर नक्की इकडे व्हिजिट केलेले असाल, अदरवाईज मला नाही माहीत. आणि व्हिजिट केलेले नसलात ना तरी नक्की व्हिजिट करा, एकदम भारी जागा आहे. आणि पावसाळ्यात तर आहे ना एकदम जाम भारीच वाटतं, कारण का माहीत आहे काय, पूर्ण वरून धबधबा आहे ना तो वाहतो आहे, आणि त्याच्या बाजूलाच ते मंदिर आहे, खूप भारी आहे. तर चला मग खाली जाऊया. कुठल्याही मंदिरात जाताना आहे ना आपण पहिले पाय वगैरे धुतो, पण ह्या मंदिरात जात आहे ना तुम्हाला पाय धुवायला नाही लागणार, कारण इथून धबधबे तसेच वाहतात. हे बघा, माझ्या मागच्या बाजूला बघू शकतो किती फोर्सने पाणी वाहत आहे. या फोर्सने पाणी ज्या प्रकारे वाहत आहे ना तिथे जायची रिस्क तरी घेऊ नका अजिबात, कारण त्या फोर्स आहे बघा, तर पाय हा अजिबात थांबणारच नाही. ते काळजी नक्की घ्यायची आल्यावर, ते काही येऊन असे प्रयोग करू नका की तुम्ही डायरेक्ट घेऊन बघू. तर आता जास्त उशीर न घेताना दर्शन घेऊया. या ठिकाणी बघा साईराज जवळ गेला आहे, आणि आता आम्ही सुद्धा जातो, तर चला मग माझ्यासोबत तुम्ही पण.
घेतलात दर्शन, तर कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि इथे आलात ना कधी तर नक्की तुम्ही म्हणजे पावसाळ्याच्या सीझनलाच या, भारी असतो, धबधबे वगैरे वाहत असतात इथे. आणि मी आता पाठच्या साईडला आलो आहे बघा, हे माझ्या मागच्या साईडला मंदिर आहे. तर मित्र हा बघा, हा जो रोड येतोय ना हा तिथून, ज्यावेळी पाणी कमी असतं ना त्यावेळी तिथून या, पर्यायी मार्ग. ज्यावेळी पाणी जास्त असेल ना त्यावेळी हा बघा, हा इथून हा रस्ता जायला आहे हा बघा. तर या ठिकाणी आहे ना, हे बघा, कधी आलात ना तर इकडे चुकून तुमचा पाय लागू शकतो. हे बघा आणि हे वाचा पहिलं, हे नंदीचं स्थान आहे, येथे कोणी पाय ठेवू नये किंवा त्यावर बसू नये. कधी आलात दमला दमलात वगैरे असाल तर इथे बसाल वगैरे चुकून, तर नक्की इकडे ही काळजी घ्या बघा. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की, कमेंट करून. आणि इथे आलात ना नक्की या तुम्ही, जास्त करून ना श्रावणात इथे जाम गर्दी असते, श्रावण महिन्यात पावसाळ्यात गर्दी असते. आलात कधी तर पावसाळ्यातच या, कारण वातावरण इतकं विलोभनीय आहे ना, म्हणजे खिचून घेतं पूर्णच्या पूर्ण. तर इथे आलात तर नक्की या. चला मग, ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.